आज पराजन शक्ती पार्टीतर्फे आम्ही जी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचा प्रमुख मुद्दा असा असेल की आयुक्त बघाव जळगाव बचाव आमची प्रमुख मागणी असणार आहे. त्याकरता आम्ही एक स्वाक्षरी प्रहारची जळगावकरांच्या न्याय हक्काची अशी एक मोहीम सोमवारपासून आम्ही राबवित असून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून आम्ही सोमवारी सकाळी 10 वाजता कोट चौक येथे ह्या मोहिमेचा शुभारंभ करणार आहे. तरी जळगाव शहरातील सगळ्या नागरिकांना आमची विनंती असेल की जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहून आपण इतके वर्ष ज्या अडचणींना सामोरं गेलोय त्याला वाचा फोडण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आणि या महापालिका प्रशासनावरती एक उत्तम प्रशासक म्हणून मान्य तुकाराम मुंडे साहेबांची नियुक्ती व्हावी अशी आमची प्रहारजन शक्ती पार्टीची मागणी असेल. आम्ही या मागणीकरिता मान्य मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बच्चूभाऊ कोड़े असतील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिलभाऊ चौधरी असतील यांच्याकडे आम्ही ही मागणी करणार असून सोमवारी आम्ही या कार्याचा शुभारंभ करणार आहे. आजचा प्रमुख विषय आमच्या पत्रकार परिषदेचा हा होता. आपल्या इतर मागण्या काय? इतर मागण्या आमच्या अशा आहे की गेल्या अनेक वर्षापासून जळगाव शहर अनेक समस्यांना सामोरे जात आहे. जसं महामार्ग असेल, महामार्गाला समांतर रस्ते नाही आहेत. जळगाव शहरात वॉटरग्रेस कंपनीला कोट्यवधी रुपयाचा ठेका दिला आहे पण कचऱ्याची समस्या अजूनपर्यंत सुटलेली नाही आहे. जळगाव शहरात रस्त्यांची कामं झालेली आहे पण रस्त्यांच्या कामं झाल्यावरती साधं कार्पेटही झालं नाही. आता ते रस्ते पावसानंतर राहतील का नाही राहतील यातही शंका उपस्थित झालेली आहे. त्या रस्त्यांचं थर्ड पार्टी ऑडिट करावं, त्यानंतर नाले साफसफाई महापालिकेने केली असा दावा केलाय त्याचेही थर्ड पार्टी ऑडिट करावे अशी आमची मागणी प्रमुख मागणी असेल आमची. आणि येणाऱ्या काळामध्ये जळगाव महापालिकेत प्रशासक म्हणून तुकाराम मुंडे साहेबांची नियुक्ती व्हावी आमची ही प्रमुख मागणी असेल.